देव देतो आणि काही वेळेस तो काढूनही घेतो या दोन्ही क्रियांमध्ये आमची पात्रता मात्र महत्त्वाची ठरते काय खरंच आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून पात्र आहोत उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत प्रियानो मागील कार्यक्रमात आपण शौल याने देवाचा केलेला आज्ञाभंग पाहिला आज्ञाभंग आम्हाला नेहमी देवापासून दूर घेऊन जाणारा असतो शौलाच्या बाबतीतही हेच घडले शौलाची कृती देवापासून दूर जाणारी ठरली आता याचा शौलावर नक्की काय परिणाम झाला हे आज आपण पाहणार आहोत प्रियांनो लक्षात ठेवा देव संधी देतो पण वारंवार संधी देत नाही परमेश्वराने राजा म्हणून निवडले होते परंतु काय तर राजपद शौल स्वतःजवळ ठेवू शकला हे जाणून घेण्यासाठी चला प्रियानो आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया श्रोत्यानो ह्या दिवसांमध्ये आम्ही शमौलाचे पहिले पुस्तक ह्याचं अध्ययन करीत आहोत जर आपणाजवळ पवित्र शास्त्र बायबल आहे तर अवश्य उघडा शमोलाचे पहिले पुस्तक पंधरावा अध्याय आम्ही पंधराव्या अध्यायाच्या एक ते एकवीस वचनांना मागच्या कार्यक्रमात पाहिले आहे आणि आज बावीस पासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की कशाप्रकारे शावलाने आणि त्याच्या सैन्याने अमालेकांशी युद्ध केले परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली होती की तू अमालेकास स्मार दे त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर त्यांची गय करू नको पुरुष स्त्रिया अर्भके तान्हीबाळे बैल मेंढरे उंट आणि गाढवे या सर्वांचा संहार कर परंतु आम्ही पाहिलं की त्या युद्धामध्ये ह्या लोकांनी आमालेकांच्या राजाला आगागला जिवंत पकडले आणि सर्व लोकांचा तरवारीने निखाल सहार केला आणि जे काही उत्तम उत्तम होते अर्थात मेंढरे बैल पुष्ट पशु कोकरे जे जे काही चांगले होते ते त्यांनी राखून ठेवले आणि जेव्हा शमुएलाने शौलाला प्रश्न केला तेव्हा त्याने उत्तर दिले की तुझ्या परमेश्वराला अर्पण करण्याकरिता हे सर्व आम्ही राखून ठेवले आहे परंतु शौलाने परमेश्वराची आज्ञा तोडली होती त्याने त्या आज्ञेचे पालन केले नव्हते बावीस आणि तेवीस वशने आम्हाला सांगतात पंधरावा अध्याय बावीस आणि तेवीस वशने तेव्हा शमोएल म्हणाला परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय पहा यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे एडक्याच्या व पेपेक्षा वचन ऐकणे बरे अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुल देवतार्चन यासारखा आहे तू परमेश्वराचा शब्द मोडलेला आहे म्हणून त्यानेही तुला राज्यपदावरून झुगारून दिले आहे श्रोत्यानो हा भाग वचनामध्ये ठळक दिसणाऱ्या भागांपैकी एक आहे परमेश्वराशी केलेला विद्रोह आणि आज्ञा उल्लंघनामुळे हा परमेश्वराद्वारे शौलाचा झालेला नाकार होता परमेश्वराने त्याला धिक्कारले होते आम्ही जे स्वतःला परमेश्वराचे जन परमेश्वराची लेकरे म्हणवतो त्यामाकरिता हा एक फार महत्त्वाचा संदेश आहे अनेक लोक आज येशू ख्रिस्ताला फार औपचारिकपणाने आणि मित्रत्वाच्या भावनेने संबोधितात परंतु त्याला अशा प्रकारे संबोधण्याच्या बाबतीत आम्ही फार सतर्क राहायला पाहिजे जेव्हा आम्ही म्हणतो की येशू ख्रिस्त आमचा मित्र आहे तेव्हा आम्ही कोणत्या अर्थाने म्हणतो खरे पाहता आम्ही त्याला स्वतःच्या पातळीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो जर एखादी व्यक्ती म्हणते की प्रधानमंत्री माझे मित्र आहेत तर ती त्यांना स्वतःच्या पातळीपर्यंत आणते परंतु जर प्रधानमंत्री म्हणतात की अमुक अमुक व्यक्ती माझा मित्र आहे तर ते त्या व्यक्तीला स्वतःच्या पातळीपर्यंत आणतात जेव्हा आम्ही येशुख्रिस्त माझा मित्र आहे असे बोलण्यास सुरुवात करतो तेव्हा आम्ही वचनाप्रमाणे बोलत नाही प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कृष्ण पंधरा वाध्याय आणि चौदाव्या वचनात म्हटले तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या तर तुम्ही माझे मित्र आहात शोत्यानं काय आपण त्याच्या प्रति आज्ञाधारक आहात जेव्हा कोणी त्याच्या आज्ञा पाळीत नाही तर त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताला मित्र म्हणून संबोधण्याचे धैर्य कसे होते त्याच्या आज्ञा न पाळणे जादूटोना चेटूक करण्यापेक्षा सुद्धा भयंकर आहे हे परमेश्वराविरुद्ध मानवाचे एक बंड आहे जेव्हा आपण एखाद्या अशा व्यक्तीला भेटता जो परमेश्वराच्या आज्ञामुळेच पाळत नाही अनाज्ञाकारी आहे तर तुम्हाला हे समजून घ्यायचे आहे की तो परमेश्वराचा जन्म आहे आता मी असं नाही म्हणत की आमच्या कार्यामुळे आमचे तारण होते मी ह्या ठिकाणी हे म्हणत आहे श्रोतनो की जर आम्ही परमेश्वराची संतान आहोत त्याचे जन आहोत जेव्हा आम्ही अशा ठिकाणी पोहोचतो जेथे आमची आणि प्रभू यशू ख्रिस्ताची ओळख होते तर आम्ही अवश्य त्याच्या आज्ञा पाळू प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कृष्ण वर्तमान चौदावा ध्यान पंधराव्या वचनात हे सुद्धा म्हटले की तुमची मजवर प्रीती असेल तर माझ्या आज्ञा पाळा मी ह्या मताची आहे की जर तुम्ही प्रभूला म्हणाल मी तुझ्यावर प्रीती करीत नाही तर तो म्हणेल माझ्या आज्ञांविषयी मग विसरून जा महत्वाची गोष्ट ही आहे श्रोत्यानो की आमचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा योग्य संबंध परमेश्वराचे संतान होण्याचा अर्थ आहे त्याला व्यक्तिगतपणे जाणून घेणे ओळखणे हीच गोष्ट ख्रिस्ती धर्माला जगातील इतर धर्मांपासून अलग करते प्रभू ख्रिस्ताला न जाणता आम्ही कधीच ख्रिस्ती होऊ शकत नाही आणि त्याला जाणून घेणे म्हणजे अनंत काळचे जीवन आहे आता वचन पा वाध्याय चोवीसाव वचन तेव्हा शौल शमोलास म्हणाला मी पाप केले आहे मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे कारण मी लोकांस भिऊन त्यांचे म्हणणे ऐकले आता ह्या माणसाचा अर्थात शौलाचा खालचा दर्जा आम्हाला दिसतो तो म्हणाला मी लोकांना घाबरून त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या तो सर्वांना खुश करू इच्छित होता आज अनेक लोक शौलाप्रमाणे आहेत बरेचसे परमेश्वराचे सेवक उपदेशक सर्वांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेच त्यांची सेवा सफल होत नाही अगदी अलीकडच्या दिवसांमध्ये मी एका विख्यात देवाच्या सेवकाविषयी ऐकले ज्यांनी तडजोड करण्याकरिता सुरुवात केली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते सर्वांसोबत चांगल्या प्रकारे प्रेमाने वागू इच्छितात शोतांनो हाच शौलाचा मार्ग होता हे खरे आहे की त्याने स्वतःची चूक पदरात घेतली पण त्याचा जो पश्चाताप होता तो खरा नव्हता पंचवीस ते एकोणतीस वर्षने आम्हाला पुढे सांगतात तर आता माझ्या पातकांची क्षमा करा आणि माघारी फिरून मजबरोबर या म्हणजे मी परमेश्वराची उपासना करीन शमोय शौलास म्हणाला मी तुझबरोबर परत येणार नाही कारण तू परमेश्वराचा शब्द झुगारिला आहे आणि परमेश्वराने इस्रायलावरील राज्यपदावरून तुला झुगारिले आहे शमईल जाऊ लागला तेव्हा त्याने त्याच्या झग्याचा काठ धरिला व तो फाटला तेव्हा शमईल तास म्हणाला परमेश्वराने इस्रायलावरील तुझे राजपद तुझपासून काढून घेऊन ते तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या एका शेजाऱ्यास दिले आहे जो इस्रायलाचे केवळ वैभव आहे तो खोटे बोलणार नाही तो पस्तावा करावयाच नाही त्यास पस्तावा व्हावा असा तो काही मानव नाही शो परमेश्वराने शौलाला राजा केले आणि आता त्याच्या पापामुळे तो ते राज्य त्याच्यापासून काढून घेणार आहे असं दिसतं की परमेश्वराने स्वतःचे मन बदलवले त्याच्याकरिता त्याने जी योजना केली होती ती बदलवली पण साक्षात तसे नव्हते परमेश्वर बदलला नव्हता त्याची योजना बदलली नव्हती परंतु शौल मात्र बदलला होता शौलाने पाप केले आणि त्याच्याशी त्याचप्रमाणे परमेश्वराला वागणूक करावी लागली ती वचन पहा मग तो म्हणाला मी तर पाप केलेच आहे तरी पण माझ्या प्रजेच्या वडीलजनासमोर व इस्रायलासमोर माझा मान राखा व मजबरोबर परत या म्हणजे आपला देव परमेश्वर याची मी उपासना करेन माझा मुळीच विश्वास नाही होता नो की शौलाचा पश्चाताप खरा होता पहा तो स्वतःच्या पापावर कशाप्रकारे पांघरून घालत आहे तो शमलाला म्हणतो की माझ्या प्रजेच्या वडीलजनासमोर व इस्रायलासमोर माझा आता मान राखा आणि माझ्याबरोबर परत या म्हणजे मी आपल्या देवाची उपासना करीन लोकांना कळायला नको की परमेश्वराने मला नाकारले आहे त्याला पश्चाताप करावयास हवा होता परंतु खरेपणाने नाही आणि त्याच्या आज्ञा उल्लंघनाकरिता प्रायश्चित भरून त्याला द्यावे लागले सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो ढोंगी आणि पाखंडीच राहिला बत्तीस आणि तेहतीस वशने पहा काय सांगतात मग शमोल म्हणाला अमालेक्यांचा राजा आगाग यास मजकडे घेऊन या तेव्हा आगाग बेड्या घातलेला असा त्याचकडे आला आगागास वाटले होते की आता आपले मरण संकट खात्रीने टळले आहे शमोईल तास म्हणाला तुझ्या तरवारीने स्त्रिया जशा अपत्यहीन केल्या आहेत त्याप्रमाणे तुझी माता स्त्रियांमध्ये अपत्यहीन होईल मग शमोलाने गिलगालात परमेश्वरासमोर आगागाचे तुकडे तुकडे केले श्रोतांनो आगाग फार आनंदाने शमुलाकडे आला होता कारण त्याला माहीत होते की तो संकटात आहे आणि शमुलाने आगागाला मारले आता काही लोकांकरिता हे फारच तीव्र असे औषध आहे परंतु माझ्या प्रिय श्रोत्यांनो आमचा परमेश्वर न्यायप्रिय परमेश्वर आहे तो बऱ्या आणि वाईटाचा न्याय करणार आहे आणि करतो आहे मला आनंद आहे की तो न्याय करणार आहे मला आपणाविषयी माहीत नाही परंतु मी परमेश्वराचे आभार मानते की कोणीही वाईट कृत्य करून पाप करून जास्त दिवस टिकू शकत नाही काही लोक असे सुद्धा असतील जे उच्च पदावर आहेत आणि ज्यांना असं वाटतंय की त्यांच्या पापांमुळे अप्रामाणिकतेमुळे खून व्यभिचार इत्यादी गोष्टींमुळे सुद्धा त्यांचे सर्व काही व्यवस्थित चालू आहे परंतु तसे नाही परमेश्वर त्यांचा त्या कृत्याकरिता न्याय करणार आहे कोणीही पापी जीवनात राहून अधिक काळ टिकत नाही आणि आम्हाला हे अगदी स्पष्टपणे समजून घ्यायचे आहे म्हणून शमोलाने हा दुष्ट आणि अधम अशा राजावर परमेश्वराचा न्याय प्रकट केला तीस आणि पस्तीस पहा काय सांगतात मग शमोएल रामा येथे गेला आणि शौल आपले नगर गिबा येथे स्वगृही गेला शमोएल मरेपर्यंत पुन्हा शौलाच्या भेटीस गेला नाही तरी शमोएल शौलासाठी विलाप करीत असे आणि आपण शौलास इस्रायलावर राजा केले याचा परमेश्वरास अनुताप झाला श्रोतनं जेव्हा पवित्र वचनात आम्ही वाचतो की परमेश्वराला पश्चाताप झाला त्याचा अर्थ असा की त्याचे कार्य पाहून आम्हाला असे वाटेल की त्याने आपली योजना बदलली आहे परंतु नाही परमेश्वराने म्हटले की जर शौलाने योग्य ते केले नाही तर मी त्याला काढून टाकेन शौलाने पाप केले म्हणून परमेश्वराने त्याला राजपदावरून हटवले परमेश्वराला आता सुद्धा पापाचा तिरस्कार वाटतो तिटकारा वाटतो त्याला पापाचा वीट आहे आणि तो त्याचा न्याय करतो शौलाला लोकांनी निवडले होते आणि तो अयशस्वी झाला तरी शंभविलाने त्याच्याकरिता शोक केला मला वाटतं श्रोत्यानो शंभविलाने दाविदापेक्षा शौलावर अधिक प्रेम केले त्याला खरोखर त्याच्या अयशस्वीतेचा आणि त्याचा दूर जाण्याचा तिरस्कार वाटला असेल म्हणून त्याचे शौलाला म्हटलेले शब्द इतके कठोर आणि सनसनीत होते ते अशा व्यक्तीच्या मुखातून निघाले होते ज्याने त्याच्यावर प्रेम केले शमेलाचे जे शब्द होते ते शब्द परमेश्वराच्या हृदयातून सुद्धा निघत होते श्रोत्यानो पापाचा न्याय करण्यामध्ये परमेश्वराचे प्रेम कशाही प्रकारे प्रतिबिंब करत नाही तो प्रेम करून सुद्धा आपला न्याय प्रगट करू शकतो आमचा परमेश्वर पवित्र आहे नीतिमान आहे तो न्यायी आहे त्याचबरोबर तो प्रेमळ आहे आता आपण सोळाव्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत ह्या ठिकाणी दाविदाचा अभिषेक आम्हाला वाचायला मिळतो शौलाच्या जागी परमेश्वर दाविदाची निवड करतो आणि शमवेलाला बेथलेम ह्या ठिकाणी त्याचा अभिषेक करण्याकरिता पाठवतो शौलाला परमेश्वराने सोडले आहे आणि त्याच्या कोर्टात दाविदाला विणावादक म्हणून नियुक्त करण्यात आले जेणेकरून शौलाला छळणारा दुरात्मा शांत व्हावा सोळाव्या अध्यात एका नवीन विषयाची सुरुवात होत आहे शौलाच्या विरुद्ध दावीद आम्हाला दिसतो दावीद परमेश्वराचा जन आहे आणि शौल सैतानाचा पंधराव्या अध्यात आम्ही पाहिले की शौलाला परमेश्वराने नाकारले परमेश्वराने शौलाला एक संधी नाही पण बऱ्याच वेळा संधी दिली हे पाहण्यास की तो त्याच्या आज्ञा पाळतो किंवा नाही परंतु शौलाने हेच दर्शविले की तो परमेश्वराच्या प्रती पूर्णपणे समर्पित नाही तो त्याच्या आज्ञा पाळीत नाही त्याने परमेश्वराद्वारे दिलेल्या गेलेल्या सगळ्या गोष्टींचा चांगला उपयोग केला असता पण त्याने तो केला नाही शौलाच्या राज्यपणाचा परिणाम पाहण्यास परमेश्वराला वाट पाहण्याची गरज नव्हती त्याला आधीच माहीत होते परंतु शौलाला माहीत होण्याची आवश्यकता होती शमोयलाला माहीत होण्याची आवश्यकता होती कारण शमोयलाचे शौलावर प्रेम होते श्रोत्यानं आज तुम्हाला आणि मला हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे की जर तुम्ही आणि मी परमेश्वराचे जन आहोत तर ह्या कारणासाठी आम्हाला पारखण्यात येईल आम्हाला परमेश्वराच्या आत्म्याची आवश्यकता आहे कारण इब्रिलोकास पत्र बारावा अध्याय आणि सहाव्या वचनामध्ये सांगण्यात आले आहे कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करीतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो, तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो परमेश्वर त्यांना पारखतो ज्यांच्यावर तो प्रेम करतो शौलाच्या काळात परमेश्वराची हीच पद्धती होती आणि आज सुद्धा हीच आहे याकोबाचे पत्र पहिला अध्याय आणि बाराव्या वचनात लिहिले आहे जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेल्या जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल पुन्हा अमालेके आणि ला कत्तल करण्यात इतकी क्रूरता का दर्शविण्यात आली अमालेक एसावचा पुत्र होता जेव्हा इस्रायली लोक वचनदत्त देशात प्रवेश करीत होते तेव्हा अमालेकांनी त्यांच्याशी युद्ध केले परमेश्वर म्हणाला तो अमालेक्यांशी पिढ्यानपिढ्या युद्ध करणार नाही आणि त्यांचा शेवटी न्याय करणार आमलेखांना एकूण पाचशे वर्षे स्वतःच्या मार्गाला बदलविण्याकरिता परमेश्वराने संधी दिली कारण अगदी निश्चितपणे त्यांनी परमेश्वरापासून पाठ फिरवली होती परमेश्वराने त्यांचा न्याय केला आता आम्ही अशा ठिकाणी येत आहोत जेथे परमेश्वर शौलाच्या ठिकाणी दाविदाची राजा म्हणून निवड करीत आहे परमेश्वर शमोईलाला दाविदाचा अभिषेक करण्यासाठी बेतलेम ह्या ठिकाणी पाठवित आहे दावीद परमेश्वराद्वारे निवडलेला होता जरी परमेश्वराला दाविदामुळेही त्रास झाला तरी तो परमेश्वराकडून निवडण्यात आलेला होता श्रोतानो आम्हातील प्रत्येकामुळे परमेश्वराला कित्येकदा त्रास होतो दुःख होते होय ना आता पाहूया सोळा अध्याय पहिलं वचन काय सांगतं मग परमेश्वराने शमोयलास म्हटले मी शौलास इस्रायलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार शिंगात तेल भरून चल मी तुला इशाय बेथलेमकर याचकडे पाठवितो कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडिले आहे शो विश्वास ठेवा शौलाच्या बाजूने शमोय शमुल होता शमोयलाचे त्याच्यावर प्रेम होते आणि परमेश्वराने त्याला दूर केले ह्याविषयी त्याला वाईट वाटले शौलाला हे सांगताना परमेश्वराने तुला नाकारले आहे आणि राजा म्हणून तुला दूर केले आहे तेव्हा नक्कीच शमोयलाला दुःख झाले शमोलाचा शोक ह्याला अधिक प्रभावी बनवितो दुसरं आणि तिसरं वचन शमोल म्हणाला मी जाऊ कसा शौलाने हे ऐकले तर तो मला जिवे मारेल तेव्हा परमेश्वर म्हणाला तू आपल्याबरोबर एक कालवट घेऊन जा आणि सांग की मी परमेश्वरा प्रित्यर्थ यज्ञ करावयास आलो आहे मग यज्ञास येण्याचे ईशायास आमंत्रण कर म्हणजे तुला काय करावायचे ते मी तुला सांगेन मी तुला सांगेन त्याला तुम्ही अभिषेक कर श्रोत्यानो शमुएल ईशायकडे जाण्यास घाबरून आहे कारण शॉल विरोध करण्याच्या मनस्थितीत नाही तो आता निराश झालेला आहे जेव्हा ह्या गोष्टीमध्ये आम्ही पुढे जातो तेव्हा आम्हाला दिसेल की परमेश्वरच आहे जो निवड करणार आहे तो शमोएलाला काय करायचे ते सांगतो परंतु तो कुठल्याही प्रकारे त्याला आगाऊ सूचना देत नाही त्याचे कमी ज्ञानच त्याचे रक्षण करणार आहे तर मग शमोवेल बेथलेमात जातो आणि ईशायच्या घरी तो जाऊन त्याच्या मुलांना यज्ञाकरिता आमंत्रित करतो सात सातवचने सांगतात आणि सहाणे सातवचन ते आले तेव्हा त्याने अली या बास निहाळून पाहून म्हटले परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय पण परमेश्वराने शमोविलास म्हटले तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको कारण मी त्याला नापसंत केले आहे मानवासारखे के परमेश्वराचे पाहणे नसते मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो श्रोत्यानो ह्या संपूर्ण भागाद्वारे आम्हाला फारच उत्तम आध्यात्मिक तत्व देण्यात आले आहेत पंधरावा अध्याय आणि बावीसाव्या वशनात आम्ही वाचले होते की अर्पणापेक्षा आज्ञापालन उत्तम आहे तुझ्या पुष्ठ एडक्याच्या चरबीच्या अर्पणापेक्षा तू त्याचे ऐकावे यात त्याला अधिक संतोष आहे श्रोतांनो आम्ही प्रभू यशू ख्रिस्ताविषयी आमचे जे प्रेम आहे त्याच्या प्रदर्शनाद्वारे दाखवितो की आम्ही त्याची लेकरे आहोत किंवा नाही आम्ही साक्ष देताना काय म्हणतो ह्यावर ते आधारित नाही ते आम्ही ना त्याच्या आज्ञा पाळतो किंवा नाही ह्यावर आधारित आहे ख्रिस्तीपणाचे जीवन एक सत्यता आहे एक वास्तविकता आहे हे जीवन आवरण घालून दिखावा करणे किंवा ढोंगिकपणा करणे असे नाही जेव्हा परमेश्वर आमच्याकडे पाहतो तेव्हा तो आम्हाला आंतरिक बाजूने पाहतो आमच्या आत काय आहे आंतरिक सजावट तो करणार आहे तो नेहमी आतली तपासणी ने करतो शमयल ह्या चांगल्या देखण्या रुबाबदार व्यक्तिमत्वाच्या तरुण मुलाकडे पाहतो आणि त्याला वाटतं की इस्रायलांचा दुसरा राजा होण्यास तो योग्य आहे परंतु परमेश्वर शमोयला म्हणतो मनुष्याचे रूप किंवा उंची यावरून पारख करू नको ह्यावेळेला मला त्या पुरुषाची निवड करू दे मी राजाची निवड करणार आहे श्रोत्यानो परमेश्वर हृदय पाहतो आणि त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देते आज जगामध्ये तर बाहेरचे रूप पाहून बाहेरची सजावट पाहून लोक निवड करतात परंतु परमेश्वर तशा प्रकारे करीत नाही आता परमेश्वर ह्या आधारावर कोणाचाच न्याय करीत नाही आणि तो शमोयलाला सांगत आहे की तू ह्या आधारावर कोणाचीच पारख करू नको ईशाईची सर्व मुले एक एक करून शमोयला समोर येतात शमुएल ईशायला स्पष्ट सांगतो की तो कोणत्या कारणाने येथे आला आहे आणि ईशायचे सात मुले त्याच्यासमोर येऊन जातात दहा आणि अकरा वचन पहा काय सांगतं या प्रकारे ईशायाने आपले सात पुत्र शमोला पुढून चालविले शमैलाने ईशायास म्हटले यातला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही शमैलाने ईशायास विचारिले तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय तो म्हणाला एक सर्वात धाकटा राहिला आहे तो पहा शेरडे मेंढरे राखेत आहे तेव्हा शमोल ईशायास म्हणाला त्याला बोलाविणे पाठवून आण तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही शोता अगदी निश्चित दाविदाच्या पित्याने सुद्धा या सात भावांच्या मध्ये दाविदाला निवडले नसते सुरुवात करण्यास दाविद एक लहान मुलगा होता असं मत आहे की तो सोळा वर्षाचा असावा शक्यता आहे कारण तो सर्व भावांमध्ये लहान होता बाराव वचन पहा त्याने बोलाविणे पाठवून त्यास आणले त्याचा वर्ण तांबूस डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते तेव्हा परमेश्वरांनी त्यास म्हटले उठ त्यास अभिषेक कर हाच तो आहे जेव्हा हे जे वचन आम्हाला सांगते की दावी तांबू स्वरणाचा होता ह्याचा अर्थ की त्याचे केस सुद्धा लाल होते आणि त्याचा स्वभाव त्याच्या केसांना साजेसा होता फार रागिष्ट परंतु लाल केस असताना सुद्धा तो दिसण्यास रूपमान होता त्याचे डोळे सुंदर होते श्रोत्यानो परमेश्वर जे काही सुंदर आहे त्याला कधीच नाकारित नाही परमेश्वर सौंदर्याला सुद्धा उपयोगात आणतो परंतु त्यापेक्षा अधिक तो आंतरिक सजावटीला सुंदरतेला पाहतो मग तेरावं वचन आम्हाला सांगतं की मग शंभोएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचरू लागला नंतर शमुएल उठून रामास गेला अशा प्रकारे श्रोत्यांनो दाविदाचा राज्यपदासाठी अभिषेक करण्यात आला पुढच्या प्रश्नांवर आम्ही पुढच्या कार्यक्रमात विचार करू परमेश्वर आपणास सर्वास आशीर्वाद देऊ हा कार्यक्रम आपणास आवडला काय आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता आज आपण आज्ञाधारकता आणि अवज्ञा यांचे विविध पैलू पाहिले हे सर्व अभ्यासत असताना काय आपण न्याय या शब्दाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे सर्व गोष्टींचा न्याय होणार आहे काय देवाच्या न्यायातून पार जाण्यासाठी आम्ही मनावर घेतले आहे काय त्याच्यासाठी आमचे अंतःकरण निर्मळ स्वच्छ आणि डागरहित असले पाहिजे हे आम्ही जाणून आहोत प्रियाणव देव संधी देतो शौलाला राजपद मिळाले आणि ते काढूनही घेण्यात आले जर आम्ही अपात्र असू तर दिलेले तो काढूनही घेतो म्हणून योग्य रीतीने देवाला जाणणे हेच महत्त्वाचे आहे त्याच्या आज्ञा पाळणे हे आवश्यक आहे देव करो आणि अशी वृत्ती तो आम्हा प्रत्येकाला देव आपण प्रार्थना करू प्रभूजी आम्ही तुझी लेकरं या नात्यानं तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत प्रभू परमेश्वर देवप्पा आजच्या अध्ययनाबद्दल आम्ही तुझे उपकार मांडतो तुला धन्यवाद देतो यासाठी की प्रभूजी तू आमचे डोळे उघडलेले आहेस प्रभू परमेश्वर देवप्पा आम्ही तुझे लेकर जरी असलो तरी देखील बाप्पा आम्ही कोठे आहोत तुझ्या जवळ आहोत की दूर आहोत याचा विचार आम्हाला करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये आम्ही पापापासून दूर राहावं यासाठी प्रभूजी आम्ही संघर्ष करावा आम्ही झटावं आम्ही प्रयत्नशील राहावं यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपितो होय बापा आमच्या जीवनामध्ये आम्ही आज्ञा भंग करू नये तर आम्ही या आज्ञांचं पालन करावं यासाठी आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो तुझी कृपा आमच्यासाठी तू विपुल कर आणि बापा ज्या ज्या गोष्टी तू आम्हाला दिलेल्या आहेत प्रभूजी त्यांचा आम्ही संभाळ योग्य रीतीनं करावा आणि प्रभूजी त्या गोष्टींच्या द्वारे आम्ही तुझं गौरव करावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक आमेन आत्म्याने दीन व्हा आणि स्वर्ग राज्याचे वाटेकरी व्हा प्रभू आपणास सहाय्य करो